पूजा खेडकर प्रकरणानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय समोर येतोय. पदभरती करताना आरोग्य महामंडळाकडून तपासणी बंधनकारक असणार आहे. केंद्र सरकारच्या नियमानुसार आता UDID कार्ड हे बंधनकारक असेल, तर दिव्यांग कल्याण विभागाकडून 16 ऑगस्टला शासन निर्णय जारी करण्यात आला. शासन सेवेत असलेल्या बोगस दिव्यांगांचे धाबे यामुळे दणाणलेत. पुढारी न्यूजच्या पाठपुराव्याची सरकारकडून आता दखल घेतली गेलेली. प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. किरण, आपण बातमी पाहतोय, पुढारी न्यूजच्या पाठपुराव्याची खरं तर दखल घेतली गेलेली असं म्हणायला हरकत नाही. पूजा खेडकर प्रकरणानंतर राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय. आरोग्य महामंडळाकडून तपासणी ही बंधनकारक असणार आहे. काय अधिकचा तपशील आहे विक्रांत? अगदी खरं आहे. पुढारी न्यूज कडून गेल्या काही दिवसांपासून या संपूर्ण बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या संदर्भामध्ये वार्तांकन केलं जात आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं हा अतिशय महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये प्रामुख्यानं UDID कार्ड हे बंधनकारक केलेलं आहे आणि यासाठी ज्या चाचण्या करावायच्या आहेत त्या चाचण्यांच्या संदर्भामध्ये आता जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना सामोरं जावं लागणार आहे. प्रामुख्यानं राज्य शासनाच्या ज्या नोकर भरत्या असणार आहे त्यासाठी UDID कार्ड हे बंधनकारक केलं जाणार आहे. आरोग्य महामंडळाच्या माध्यमातून याची तपासणी करावी लागणार आहे आणि जे या सगळ्या संदर्भामध्ये जे बोगस दिव्यांग असणार आहेत त्यांना मात्र या सगळ्या बाबींची पूर्तता करणं कठीण जाणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही मोठी चपाट मानली जाते. राज्य शासनाच्या वतीनं घेण्यात आलेल्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शासन सेवेमध्ये जे बोगस दिव्यांग आहे त्यांचेही धाबे या निमित्तानं दणाणलेले आहेत. विक्रांत, अगदी खरं आहे. किरण, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.